नववर्षानिमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आणि फळांची सुंदर अशी आरास केली आहे. आळंदीमधले भाविक प्रदीप ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांनीही सुंदर अशी आरास केली आहे. संत्री अननस अशा फळांचा वापर केलाय. कार्नेशियन सूर्यफुलं यासह विविध रंगांच्या फुलांचा वापर करून ही सजावट केली आहे. भाविकांनी पंढरपूरमध्ये सध्या विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई दर्शनासाठी भाविकांचा ओघ पाहायला मिळतोय. भाविकांनी नवीन वर्षाचं स्वागत देवीच्या दर्शनानं केलंय. भाविकांच्या गर्दीमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी झाली. हॉटेल लॉज सध्या फुल झालेत. अनेक भाविकांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिसळचा देखील सकाळी आस्वाद घेतला. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंग गडावर भाविकांनी गर्दी केली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. राज्य परिराज्यातून भाविकांनी सप्तशृंग गडावर कालपासून हजेरी लावली होती. भाविकांची गर्दी पाहता आदिमायेच्या दर्शनासाठी प्रशासनानं मंदिर 24 तास खुलं ठेवलं. नव्या वर्षाची सुरुवात श्री गणेशाच्या दर्शनानं व्हावी यासाठी हजारो भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी दाखल झाले. भक्तांना गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं यासाठी मंदिर व्यवस्थापनानं जय्यत तयारी केली. दर्शनासाठी आशीर्वचन रांग, अपंग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्री यांच्यासह मुखदर्शन रांगची सोय केली. पुणेकरही नव्या वर्षाची सुरुवात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानं करतात. रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावल्यात. नवीन वर्षानिमित्तानं श्री क्षेत्र शनिशिंगणापूरमध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केली. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या. काल रविवार होता, सुट्टीचा दिवस असल्यामुळे दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी फुलून केला. एका दिवसामध्ये 3 लाख भाविकांनी दर्शन घेतलं, तर गेल्या 8 दिवसांमध्ये 15 लाख भाविकांनी शनिदर्शन. सरत्या वर्षाला निरोप देताना 31ला जेवढं महत्व असतं तेवढंच महत्व नवीन वर्षाचं स्वागत करताना पहिल्या सूर्योदयालाही असतं. नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय सुद्धा अनेकांसाठी महत्वाचा असतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन ऊर्जा देणारं सूर्यदर्शन आपण झी24 तासवर पाहताय. मुंबईसह राज्यामध्ये गुलाबी थंडी सध्या अनुभवायला मिळतीय आणि गुलाबी थंडीमधलं हे नवीन वर्षाचं पहिलं सूर्यदर्शन ऊर्जा देणारं आहे. देशभरामध्ये आणि जगभरात मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. सरत्या वर्षाला निरोप देताना सर्वत्र जल्लोष आणि उत्साह दिसून आला. रात्री 12 ठोकेला फटाक्यांच्या आतिषबाजीत नवीन वर्षाचं उत्साह स्वागत करण्यात आलं. सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताचा हा उत्साह दिसत होता. सरत्या वर्षाला निरोप देताना समुद्र किनारी गजबजले होते. रस्त्यांवर उत्साह सळसळताना दिसत होता.